नमस्कार मंडळी सर्वप्रथम माघी गणेश जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा माघी गणेश जयंती यंदा तेरा फेब्रुवारी रोजी सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाणार आहे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखले जाते माघ महिन्यात येणाऱ्या या गणेश जयंतीला विशेष महत्व आहे यंदाच्या विनायक चतुर्थीला अंगारक आल्याने विशेष महत्व प्राप्त झाले आहे या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते असे म्हटले जाते माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी तेरा फेब्रुवारीला आली आहे बारा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी चतुर्थीला प्रारंभ होईल तर तेरा फेब्रुवारी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपणार आहे सकाळी अकरा वाजून एकोणतीस ते दुपारी एक वाजून बेचाळीस ला समाप्त होणार आहे या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्येही दीड दिवसांसाठी गणपती बापांचे घरी आगमन होते काही सार्वजनिक गणेश मंडळी बापाची प्राण प्रतिष्ठा दीड दिवसांसाठी करतात तिलकुंद चतुर्थी ही तेरा फेब्रुवारीला नाही तर बावीस बारा फेब्रुवारीला आहे तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी महादेवाचे पूजन करावे लागते ज्यांना गणेश जयंतीचा उत्साह साजरा करायचा आहे त्या गणेश भक्तांनी तेरा फेब्रुवारीला हा उत्सव साजरा करावा चला तर जाणून घेऊया मागी गणेश जयंतीचा उपवास कुणी करावा माघी च चतुर्थीला अंगारोक योग आहे गणेश जयंती आणि विनायक चतुर्थीचा जे उपवास करतात त्यांनी या दिवशी उपवास करावा या दिवशी भाविक उपवास करतात आणि गणपतीची पूजा करतात गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने संकटे दूर होतात जीवनातील अडथळे दूर होतात मागी गणेश जयंती आणि भाद्रपद महिन्यातील गणपती पूजनात फरक काय आहे माघी गणेश जयंती ही मंदिरात किंवा जिथे गणपतीची स्थापित मूर्ती आहे तिथेच साजरी केली जाते माघी गणेश जयंती मुख्यतः ही मंदिरात साजरी केली जाते भाद्रपद महिन्यात आपण पार्थिव गणेश पूजन मत प्रत्येकाच्या घरीच करत असतो परंतु जशी रामनवमी श्रीकृष्ण जयंती नरसिंह जयंती तशी ही माघी श्री गणेश जयंती आहे कश्यप आणि आदिती यांच्या पोटी जन्माला आलेला हा अवतार आहे माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद